नमस्कार मी डॉक्टर हल्ली आपण अनेक वेगवेगळ्या आजारांबद्दल ऐकत असतो आणि सिंड्रोम हा शब्दही आपल्या कानावर पडतो आज आपण चर्चा करणार आहोत मेटाबॉलिक सिंड्रोम या आजाराविषयी नक्की काय आहे मेटाबॉलिक सिंड्रोम आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्याकडे कसं पाहिलं जातं आणि उपचार काय आहेत या आपण चर्चा करणार आहोत आज आपल्या बरोबर आहेत वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सर सर नमस्कार मनापासून स्वागत करते आपलं सर आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत आहेत पस्तीस वर्षापासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर रुग्णसेवेत कार्यरत आहेत विश्ववती आयुर्वेदिक हॉस्पिटल कोल्हापूर नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल सोलापूर इथं मुख्य मानद चिकित्सक म्हणून सर कार्यरत आहेत मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार साहित्य क्रीडा राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून सरांची ख्याती आहे आज आपण त्यांच्याकडून मेटाबोलिक सिंड्रोम याविषयी माहिती करून घेणार आहोत सर आपण सिंड्रोम म्हणतो पण त्याच्या आधी सायन्स सिमटम्स डिझीज आणि सिंड्रोम तर ह्याविषयी आम्हाला जरा सांगा ना हो कसं होतं आयुर्वेद म्हटलं की आणि आयुर्वेदाचा माणूस म्हणताना या गोष्टींचा विचार त्यात आहे की नाही आयुर्वेदात असं लोकांना वाटतं आणि आपलं शास्त्र हे पाच हजार वर्षापूर्वीचं जुनं आयुर्वेद आणि हे सिंड्रोम्स सिमटम्स वगैरे शब्द शब्द जे आहेत ते आधुनिक शास्त्रात असं कसं काय तर शरीरात कोणताही आजार उत्पन्न झाला नवा किंवा जुना तर तो बरा करण्यासाठीचं जे काही सैद्धांतिक पाठबळ लागतं किंवा पाया लागतो हो, तो आयुर्वेदामध्ये आहे तुम्हाला मनाचा सिद्धांत आहे पंच महाभूतांचा सिद्धांत आहे अग्निचा सिद्धांत आहे धातूपचनांचा सिद्धांत आहे स्वभाव परमवाद आहे तर हे सगळं जे प्रकरण आहे ते एवढं त्या विचारांची घट्ट आहे आणि बळकट आहे आयुर्वेद हा शाश्वत आहे हेतुलिंग औषध ज्ञान स्वस्थातुरपरायणम त्रिसूत्रं शास्वतम पुण्यम बुगुदेय पितामहा असा चरकाचार्याने एक श्लोक चरक संहतेमध्ये सांगितलेला आहे त्यामुळे मनुष्यजात जिथं जिथं असेल कुठेही ग्रहगोलकावरती विश्वामध्ये ब्रह्मांडा कुठेही तर तिथं आयुर्वेद असू शकतो असतो आणि त्यांनी तिथले लोक बरे होऊ शकतात तर हा सगळा विचार जर लक्षात घेतला तर सिंड्रो सिंड्रोम वगैरेचं जे प्रकरण आहे ते कसं बघायचं हे तुम्हाला थोडक्यात आधी सांगणं गरजेचं आहे तर सायन्स असं म्हटलं की ती वस्तुनिष्ठा अशी गोष्ट आहे म्हणजे कसं होतं एखाद्या माणसाला खोकला आहे पिंपल्स आलेले आहेत तर ते डॉक्टरलाही समजतं आणि त्या माणसालाही समजत असतं असं ते असतं वस्तुनिष्ठ ती गोष्ट आहे परंतु ज्यावेळेला सिम्पटम सिमटम असं म्हणतो त्यावेळेला ते रुग्णालाच फक्त जाणवत असतं समजा एखाद्या माणसाला डोकं दुखतं किंवा पोट दुखतं असं म्हटलं तर आपल्याला ते समजणं नाही आहे पण त्या पेशंटला तो त्रास होत असतो तर हे सिम्पटम आहे जेव्हा सायन्स आणि सिमटम एकत्रित येतात आणि एक ठराविक अवस्था दाखवतात शाळेला त्या अवस्थेला सिंड्रोम असं म्हटलं जातं आणि असे वेगवेगळे सिंड्रोम चौदाशे सत्तावीस जवळजवळ आधुनिक शास्त्रांनी सांगितलेले आहेत आणि त्या सगळ्याचा आयुर्वेद विचार करू शकतो आणि ती जनजागृती व्हावी म्हणूनच आपण हे खरं लेक्चर घेतोय नाही तर आयुर्वेद म्हणजे झाडपाल्याचं औषध कावळीचं औषध मूळव्याद्याचं औषध नाका टाकायचं औषध असं त्याला गावठी जे करून ठेवलेल्या लोकांनी तर लोक हे ऋषीमुनींनी तयार केलेले शास्त्र आहे ऋषीमुनी हे आपले सायंटिस्ट होते त्रिकालदर्शी होते तर त्यांचं बोलणं असं वाऱ्याती सोडण्यासारखं नाही आहे त्यांचे सिद्धांत असे नाही आहेत आणि याची जागृती होण्यासाठी कारण बरेच सुशिक्षित लो, लोक सुसंस्कृत लोक सुद्धा आयुर्वेदाची कल्पना नसते म्हणून तर हा प्रपंच जो आहे तो आपण व्याख्यानाचा करतोय तर ज्या वेळेला ही सिंड्रोमची अवस्था एका विशिष्ट कारणाकडं कर निर्देश करते त्यावेळेला त्याला डिझीज असं म्हटलं जातं तर ह्या सगळ्या गोष्टींचा आयुर्वेदाचा वेगवेगळ्या पद्धतीने विचार केलेला आहे आणि ह्याच्यापैकी काही झालं तरी मनाला जे दुःख होतं ना ते आजार म्हणून आयुर्वेदान सांगितलेलं आहे सुखसौज्ञिक सा आरोग्य हो विकारो दुःखमेवचं तर शरीरामध्ये दोष वाढणं त्याचा संशय लो व्हायटल टिश्यू या ठिकाणी होणं आणि मग आजाराचं मॅनिफेस्टेशन होणं ही संप्राप्तीची किंवा निदान पंचकांची जी परिस्थिती आहे ती जास्ती उलट मनोज्ञ आहे असं आपल्याला वाटतं तर आयुर्वेदाचा अभ्यास करताना हे लक्षात येत असतं तर सायन्स सिमटम डिसीज आणि सिंड्रोम ह्याच्याविषयी बोलणं एवढं माझ्या मते पुरेच आहे नक्कीच सर पण यावरून पूर्ण आम्हाला कल्पना आलेली आहे की नक्की हे सगळं काय का असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुर्वेदात ह्या सगळ्यावर उपचार सर जेव्हा आपण मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतो तर नक्की काय आहे हा सिंड्रोम हा कसं होतं आपल्या शरीरामध्ये चया पियाच्या ज्या प्रक्रिया सुरू असतात ना त्याच्यामुळे अन्न ह्या शब्दाची व्याख्या अशी की जे आपण खातो आणि जे आपल्याला खातं त्यामुळे तुम्ही चुकीच्या पद्धतीने खाल्लं नको त्यावेळी खाल्लं नकोच त्या लोकांच्या बरोबर खाल्लं नको त्या गोष्टी मिक्स करून खाल्लं ते ह्या सगळ्याच आयुर्वेदानी आहार विधी विशेष येताना आमच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि आहाराचं परिणाम कसं होतं त्याचे भावसुद्धा सांगितलेले आहेत अन्नाचं पचन आयुर्वेदाने वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे तिन्ही अवस्थापकानुसार आणि कुठं कोणता दोष म्हणजे वात वातपितंक उत्पन्न होतात धातू कसे उत्पन्न होतात ह्याचं समग्र वर्णन जे आहे ते आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये दिलेलं असतं तर ह्याच्यात जेव्हा इन्सल्ट घडतात चुकीच्या पद्धतीने वागलं वगैरे जातं त्याला काय होतं कमरेचा घेर वाढायला लागतो आता पुरुषांचा घेर जो आहे तो कमरेचा घेर जो आहे तो चाळीस इंचापर्यंत चालू शकतो त्याच्याशा मोठा जर तो व्हायला लागला तर मग त्याच्यामध्ये मेटॉलिक सिंड्रोमची लक्षणं आहेत असं म्हणता येतं तसं स्त्रियांच्या बाबतीत पस्तीस इंचाच्या वरती जर तिथं कमरेचा घेर यायला लागला तर तिलासुद्धा तो आजार होतो असं लक्षात येतं शरीयात मेद वाढायला लागला की रक्तदाब वाढायला लागतो रक्तदाब वाढायला लागला मेद वाढायला लागला की मग शरीरामध्ये टाईप टूचा डायबिटीज जो आहे तो जास्ती मोठ्या प्रमाणावर येऊ शकतो आणि हे सगळं व्हायला लागलं की लिपिड प्रोफाईल बिघडते म्हणजे शरीरातलं कोलेस्ट्रॉल जे आहे चांगलं कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी होतं वाईट कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं ट्रायग्लिसराईड वाढा लागतात आणि हे सगळं व्हायला लागलं की मग ब्रेनमध्ये स्ट्रोक येण्याची शक्यता असते तर ही जी भूमी शरीरात तयार झालेली आहे आजारी पडण्याची त्याला आपण मेटॉलिक सिंड्रोम असं म्हणतो बरं <coughs> सर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून ह्या सिंड्रोमचा कशा पद्धतीने उपयोग केला जातो हां तर आता आयुर्वेदाचा टेक कसा आहे की आपल्या पोटामध्ये आपण जेव्हा तोंडावाटे अन्न घेतो त्यावेळेला ते कसं चावायला पाहिजे दाताचं आरोग्य कसं राखलं जायला पाहिजे जीभ कशाने साफ कर, करायला पाहिजे दात कशाने घासायला पाहिजेत ह्याच्या सगळं वर्णन जे आहे ते दिनचर्या अध्यायामध्ये दिलेलं आहे जे लोक तसं करत नाहीत बेड ती घेतात आणि तोंडातली लाळ जी हे घाणेरडी ती पोटामध्ये जाते आणि पोट बिघडतं बऱ्याच लोकांना असं वाटतं की ती लाल पोटात गेली की आतला जो फ्लोरा आहे तो उत्तम उत्पन्न होतो कुणाचं उत्तम उत्पन्न होणार आहे जे फळं खात आहेत कंदमूळ खातात पालेभाज्या खातात अशा जंगलातल्या माणसांचा चांगला होणार आहे तुम्ही वडापाव खाणार पावभाजी करणार इडली डोसे खाणार आणि तुमची लाल चांगली होती असं जर म्हणत असाल भिगण तर तुमचं पोट जास्त बिघडणार आहे लक्षात घ्या तर बेड टी वगैरे ही गोष्टी किंवा थेर ज्याला आपण म्हणतो ती लोकांनी करायला नाही पाहिजेत मुख प्रक्षालन कसं सांगितलेलं आहे ते करायला पाहिजे अर्क नगरोद खदीर कर म्हणजे खूबाधिकम अशा वनस्पती सांगितले त्यांनी दात घासले जायला पाहिजेत जिव्हा निर्लेखन व्हायला पाहिजे ग्लॉसिरेजल नरव आणि फॅसिल नरव जर घासली गे गेली तर तुमचा श्वास घेण्याचं प्रकरण जे आहे ते आणि हृदय उत्तम पद्धतीने काम करत असतं इथून त्याचा विचार आयोजन केलेला आहे नक्कीच म्हणजे सर तुम्ही आता सांगितलं की बेट्टी सारख्या ज्या गोष्टी आहेत की ज्या आधुनिक मानल्या जातात पण त्याचे काय परिणाम होऊ शकतात आणि ते कुणी करावेत खरोखरच अतिशय महत्वाचं होतं सर तुम्ही काय सांगाल की ह्याची कारण आणि लक्षणं काय आहेत मेटाबॉलिक आता जर आपण हे सगळं बघितलं तर हे संतर्पण करणारा हा आजार आहे म्हणजे शरीरात गोड पदार्थ जास्त खाणं वारंवार खाणं बसून राहणं व्यायामाचा अभाव त्यानंतर दारू वगैरे सारखी व्यसन या लोकांना भरपूर असतात आणि व्यायामाचा अभाव असल्या कारणाने काय व्हायला लागतं की शरीरातला मेद वाढायला लागतो मग नकलसवरती काळेपणा येतो मानेच्या बाजूला काळेपणा येतो आणि इन्स्युलिन रेजिस्टन्स जो आहे तो डेव्हलप व्हायला लागतो थोडंसं चाललं की या लोकांना दम लागायला लागतो स्थूलपणामध्ये मा शौचाच्या मार्गामध्ये मा मग मुळव्याद उत्पन्न व्हायला लागते आणि रक्तदाब वाढलेला आढळला लागतो त्यानंतर रक्तातली साखर जी आहे ती जास्ती वाढते असं लक्षात येतं आणि हे सगळं होत असताना शॉर्ट टेम्परनेस त्या लोकांचा वाढायला लागतो आजार जो आहे तो वाढत असताना अंगारती सूज यायला लागते पायामध्ये वेन्स वगैरे उत्पन्न व्हायला लागतात की, की समजायचं की या व्यक्तीला आता मेटॉलिक सिंड्रोमची सगळी लक्षणं यायला सुरुवात झालेली आहेत आणि ते एकदा तसं झालं की लगेच जर औषधं योजना सुरू केली नाही तर शरीरात मधुमेहसुद्धा घर करून राहतो त्याचे कॉम्प्लिकेशन होतात नंतर वृक्क जे आहे ते काम करणं बंद करायला लागतं रक्तदाब वाढला की हृदयाचा धक्का बसू शकतो किंवा ब्रेनमध्ये इंजुरीज व्हायला लागतात रक्तस्रावावायला लागतो मग अर्धांग लुळ पडणं वगैरे अशा गोष्टी उत्पन्न व्हायला लागतात आपलं हृदय किडनी आणि ब्रेन हे तिन्ही जे आहे त्याला मर्म असं म्हटलेलं आहे आणि त्याचं एकंदरीत वर्णन आयुर्वेदाने एकत्र केलेलं आहे त्रिमर्मीय अध्याय आणि त्रिमर्मीय सिद्धी अध्याय असं सांगितलेलं आहे त्यामुळे एक बिघडलं की उरलेली दोन सुद्धा बिघडतात आणि आधुनिक शास्त्राचे प्रत्येकाचे तज्ज्ञ वेगळे असतात वैद्यच विचार करतो की आता हृदयाचा आजार आहे तर मेंदूला आणि किडनीला प्रोटेक्शन द्यायला पाहिजे किडनीचा आजार आहे तर हृदयाला आणि मेंदूला प्रोटेक्शन द्यायला पाहिजे मेंदूचा आजार आहे तर हृदयाला आणि किडनीला प्रोटेक्शन द्यायला पाहिजे हे आयुर्वेदामध्ये शक्य होऊ शकतं तर हा आजार जेव्हा मेटॅलिव्हिक डिसऑर्डरचा उत्पन्न होतो तर ह्या तिन्ही मर्मांच्यावरती आघात होतो आणि त्या मर्माच्या आश्रयाने प्राण असतो आणि शरीरातल्या प्राणहरण करणारी सगळी कॉम्प्लिकेशन जी आहेत ती याच्यामध्ये येत असतात ह्यात गॉल ब्लड स्टोनपासून दम लागण्यापर्यंत आणि बूट शेप हार्ट किंवा कार्डिओ मेगेलेपासून यकृतामध्ये बर म्हणजे सर मेटाबॉलिक सिंड्रोम हा मला वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की कुठेतरी आधुनिक जीवनशैलीचा परिणाम मग ह्याच्यामध्ये औषध हो म्हणा किंवा व्यायाम आणि अन्न याचा आपण जर विचार केला आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून तर काय उपाययोजना आपल्याला करता करताय साधारण पन्नास हजार ते एक लाख लोकांच्या मध्ये यांची दर दरवर्षी यांची भर दर पडती आता संपूर्ण जगामध्ये असं जर लक्षात घेतलं तर चाळीसशेच्या पुढे माणसाने एक भुक्त राहावं असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे दोन वेळच्या जेवणाच्या वेळी एक वेळचं जेवण कमी करायचं संध्याकाळचं जेवण भाजकांना खायचं आणि सूर्यास्ताच्या आत खायचं पूर्वीच्याकडे हे लोक करत होते लवकर झोपायचं लवकर उठायचं माफक व्यायाम करायचा वीस मिनिटं तुम्ही कपालवाती अनुलोम विलोम वगैरे प्राणायाम केले पंचवीस मिनटं जर तुम्ही फिरलात आणि एक वेळचं जेवण जर संध्याचं भाजकं खायला सुरुवात केली म्हणजे भाजकं म्हणजे काय भाकरीचं पीठ भाजायचं भाकरी करायची पोळीचं पीठ भाजायचं पोळी करायची डाळ भाजायची आणि त्याची आमटी करायची असं किंवा थालीपीठ धिरडं वगैरे जे आहे ते भाजक्या पदार्थांचं संध्याळी घ्यायचं आणि ते माफक घ्यायचं आणि दुपारच्या वेळेला एकदा जेवण जेवायचं असं करायला लागला तर एक वेळचं अन्न पचवण्याची ताकद जी आहे ती जीवनशक्ती आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या पदा आजारांना मारायला लागते दोन अन्नांच्यामधलं अंतर हे सहा ते आठ तासाच ठेवायचं म्हणजे ऑटोफेजी सुरू होते आणि आपल्या शरीरातल्या कॅन्सरच्या पेशी ज्या असतात रोज ज्या तीनशे तयार होतात त्यांना साखर खूप लागत असते तर त्या स्टार्वेशनमुळं मरून जातात आणि शरीरातल्या कॅन्सरची मुळं जी आहे ती न निघून जातात त्यामुळे दोन वेळा जेवावं मध्ये सहा तासाचं ते आठ तासाचं अंतर ठेवावं नंतर एकदा जेवावं आणि असं जर केलं तर शौचाला एकदा आणि दोन वेळा भूक असं झालं की तुमचं बायोकेमिकल क्लॉक जे आहे ते निसर्गाशी निगडीत होतं आणि मग जर तुमच्या खाण्यामध्ये तुम्ही तीस ते साठ टक्के कच्चे पदार्थ आणले ते चावून चावून तुम्ही खायला लागलात किंवा थोडेसे शिजवून घ्यायला लागलात तर डॉक्टर आणि वैद्याची तुम्हाला गरज पडणार नाही मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला लागणार नाही आणि मोठे मोठे दुर्धर आजार तुम्हाला होणार नाहीत नक्कीच सर सर जेव्हा तुम्ही सांगत होता तेव्हा खरं तर ऐकायला हे सगळं खूप सोपं वाटत होतं पण आचरणात अडायला मला वाटतं की खूप त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे एवढीच हॉटेलची संख्या सुद्धा वाढती खर हर आहे खरं गोंधळ आणि सर अन्न आहे व्यायाम आहे तुम्ही सांगितलात तर त्याचबरोबर पंचकर्माचा देखील ह्याच्यामध्ये मोठा रोल आता हा भ्रहणजन्य आजार आहे संतर्पणजन्य आजार आहे खूप खाखा केल्यामुळे हे आलेलं आहे आणि तुम्ही लक्षात घ्या महागाई वाढली आहे महागाई वाढली लोक लोकं म्हणतात परंतु सुबत्ता वाढल्या कारणाने लोकांची लालसा आणि इंद्रियांची जी तळमळ आहे ती खूप वाढलेली आहे आणि ती फुलफिल करण्याकडे पैसा खर्च होतो माऊलीने सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये की पैसा वाढला की भोग येतात त्याच्याबरोबरीनं पैसा कमी असला की माणूस कसा असतो भोग घेऊ शकत नाही आणि तो जर तसे घेतले नाही इंद्रियांचे भोग कमी झाले तर आरोग्य चांगलं राहतं भले तो रडत राहील दुःखी राहील परंतु शरीर नाही तर तो चांगला राहू शकतो तर पैसा आल्या कारणानं सगळ्यांना सगळं खायला प्यायला मिळतं आणि शनिवार रविवार बाहेर जाऊन जेवायचं हे प्रकरण जे आहे ना ते धर्मशास्त्र विरुद्ध आहे खरं बाहेरचं पणिकराशनातलं खू नाही असं म्हटलं hmm. जातं गरज म्हणून खाणं वेगळं आणि जिव्हा लवले म्हणून खाणं याच्यात खूप फरक पडतो आणि असं झाल्या मग आम्हाला पंचकर्म द्यायला लागतं तिथं गेल्यानंतर चटपटीत पदार्थ खाल्लेला असतात गोड खाल्लेलं असतं तिखट खाल्लेलं असतं आंबट खाल्लेलं असतं खारट खाल्लेलं असतं राहिलेलं असतं फक्त कडू आणि तुरट त्यामुळे मग आयुर्वेदाची औषधं कडू असतात तुरट असतात म्हटलं जातं पण साही रस तुमच्या पोटात जर तुम्ही पहिल्यापासून घेतले असते तर सर्व रस अभ्यासा हा बलवर्ण करणार श्रेष्ठ हा असं म्हटलेलं आहे त्यामुळे आम्ही ते दोनच देत असतो मग लोक गोळ्या मागतात hmm. तुम्ही भाजी चाँण चाँण जर चावून चावून खाताय तोंडात तिचा आस्वाद घेत आहे आणि जर तुम्हाला मुळव्यात किंवा आमलं पित्त होतंय तर तुम्ही आमचे काडे तोंडातच धरायला पाहिजे गोळ्या तोंडात धरून खायला पाहिजे आणि ते तुरट लागले कडू लागले तर तुम्हाला गुण येणार आहे तर ही गोष्ट लक्षात घेऊन आपण याच्याकडे बघायला पाहिजे नक्कीच सर आयुर्वेदिक औषध तुरट आणि कडू आपल्याला का, का मिळतात त्याचं कारण सरानी का आता सरांनी सांगितलेलं आहे तर तुम्ही पंचकर्माबद्दल सांगितलं आहाराबद्दल सांगितलं तसंच योगोपचाराचं काय महत्व आहे बरोबर आहे आता कसं होतं मन शांत राहिलं आणि जर ते स्ट्रेस टेन्शन नसेल तर माणूस कमी खातो असं लक्षात येतं आणि स्ट्रेस टेन्शन के असेल तर खूप खातो आणि भरभर खातो तर हे मेटाबॉलिक सिंड्रोम असलेले लोक असतात ते वाघ मागं लागल्यासारखे जेवत असतात तर त्यांना आणि प्रत्येक ठिकाणी गडबड घाई चाललेली असते वेळेवरती ती पोचायचं प्रत्येक गोष्टीचं ते टेन्शन घेत असतात अशी टाईप ए ची त्यांची पर्सनॅलिटी असते तर असं व्हायला पाहिजे की शांतपणा मनामध्ये यायला पाहिजे अन्न चावून घेतलं जायला पाहिजे आणि हे होत असताना वमन विरेचन आणि बस्ती या कर्माचा त्यांनी उपयोग करून घ्यायला घेतला पाहिजे आपण आपल्या तोंडातली लाळ जी आहे ती जवळजवळ चारशे ते पाचशे सी सी रोजची सॉलो करत असतो तर ती लाळ बदलणारी औषधं आयुर्वेद सांगितले ती ती घेतली गेली शरीरातला कफ जो आहे तो प्राकृत व्हायला सुरुवात होते आणि अन्न पचन हे व्यवस्थित व्हायला लागतं ह्याच्यावरून पाणी आपल्या शरीरात जवळजवळ चौऱ्याहत्तर टक्के आहे तर षडोंगोदक म्हणून आयुर्वेदात जे पाण्याचा प्रकार चांगला आहे तो किंवा त्रिफळ्याचं पाणी किंवा मध आणि पाणी वगैरे अशा पद्धती जे उपचार सांगलेले आहेत ते मेटाबॉलिक डिसऑर्डरच्या लोकांनी करणे हे खूप गरजेचं आहे तेलकट पदार्थ खूप खाल्ले की वजन वाढतं वगैरे हे सगळं म्हटलेलं आहे हे आधुनिक शास्त्राचं बरोबर आहे पण आयुर्वेदामध्ये बॉडी मास इंडेक्स नाही आहे हाईट वेट चार्ट नाही आहे जुन्या ऋषीमुनी सांगितलेले तुम्ही उभं राहिल्यानंतर जेवढी उंची आहे तेवढा हात पसरल्यानंतर तुमची लांबी पाहिजे म्हणजे आयाम आणि विस्तार तुमचा चांगला पाहिजे आणि मग शरीरामध्ये स्थूलपणाची लक्षणं काय ते आयुर्वेदानं सांगितलेलं आहे पण हे करत असताना तुम्ही वजन जे आहे ते अगदी झिरो फिगरच्या मागं लागली आहे चाळीस किंवा पन्नास वर्षाची स्त्री त्या टी व्हीवरच्या बारीक मुली ज्या असतात त्या बघून तर ते अतिशय अयोग्य आहे क्रॅश डाईट करायला लागलात की तुम्हाला गॉलबेर स्टोन व्हायला लागतो तुम्हाला रिंकर्स याय लागतात म्हातारपण यायला लागतं शरीरातला मेज जो आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे तो काट्याचं काम करतो रसरक्त मध्ये मेद आहे अस्थिमज्जा शुक्र कडेल आहेत तर मेध जर तुमचा बिघडला तर तुमचा शरीराचा बॅलन्स जातो सगळा फिजिओलॉजिकली जातो आणि पॅथॉलॉजिकली तुम्ही अनेक गोष्टीला बळी पडायला ला लागता तर त्यामुळे त्या मेदाचा विचार जो आहे तो माफक मेध शरीरात राहायलाच पाहिजे आणि तो पोटाच्यावरती वपावन या पद्धतीने आहे त्याचा वृक्काशी साक्षात संबंध आहे तर, तर मेध कमी करण्यासाठी तुम्ही अन्न कमी करा व्यायाम वाढवा जे अन्न आहे ते तुमच्या प्रकृतीनुसार जवळच्या वैद्याच्याकडे जाऊन भेटून तसा अन्न खाण्याचा प्रकार ठेवा चिटिंग करणं आहाराचं जे आहे ना ते नेहमीच करून चालत नाही एकवीस दिवस तुम्ही पथ्य पाळलं वजन कमी झालं आणि दोन दिवस जेवलात की सगळं पुन्हा ओरावरती वजन येतं असं का होतं तर तुमच्या बॉडी व्हिजिओलॉजीला तुम्ही उसंतच देत नाही बदलायला तर तुम्ही कमीत कमी सात ते आठ महिने या गोष्टी जर करायला लागलात तर तुमचं तुम्हाला ते जाणवा लागेल की आपल्या नित्यपणाचा परिणाम किती चांगला येत होते आणि हे एकदा झालं की मग वेगवेगळी आसनं तुम्ही करू शकता हटयोग प्रदीपिकेमध्ये दहा बंद सांगितलेले आहेत महाबंध आहे महावेद बंद आहे विपरीत करणी आहे उड्यान बंद आहे जालंधर बंद आहे तर ह्या महामुद्रा खिचरी मुद्रा ज्या आहेत त्या दहा आहेत आणि तुम्ही जर त्या करायला लागलात तर दोन ते वीस मिनिटापर्यंत त्याचा वेळ लागतो तर तुम्हाला जरा आणि व्याधी होत नाहीत आणि तुमचं मनही सक्षम होतं शरीराची फिजॉलॉजी चांगली होते आणि त्याच्यावर तुम्ही काही वनस्पती वापरू शकता औषधं वापरू शकता तेच आत्ता आपल्याला तुम्हाला दाखवायचं आहे तर ही वनस्पती सगळ्यांना माहीत असलेली इथे एक कडुलिंबाची वनस्पती तुम्हाला माहिती आहे तर कडुलिंबाच्या पानांचा रस रोज एक ते दोन चमचे हळदीचं चूर्ण घालून जर तुम्ही सकाळी घेतलात तर मेटावलिक डिसऑर्डर कमी होण्यासाठी ती तीन महिन्यांचा अवधी आपल्याला पुरेसा होतो शरीरातला मेध ही कमी होतं ह्याच्याबरोबर तुम्ही इतर आयुर्वेदिक औषधं घेऊ शकता ह्याच्याबरोबर दुसरी एक वनस्पती इथं आहे तिला पुनर्नवा असं म्हणतात पुनः पुन्हा नवा मि ती पुनर्नवा दर पावसाळ्यात ती तरुण होते आणि नवीन उत्पन्न होते वयस्थापन म्हणजे वय वाढू नये आणि म्हातारपण येऊ नये म्हणून ही वनस्पती वापरली गेलेली आहे तर हिच्या पानांची भाजी तुम्ही खात चाला जवळच्या वैद्याकडनं हिच्या मुळाचं चूर्ण तुम्ही विकत घ्या तर शरीरातली सूज कमी होते साखर कमी व्हायला हो मदत होते क्रिएटिन लेवल ह्या वनस्पतीच्या साहाय्याने खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येते ह्याच्यावरून आणखीन एक वनस्पती तर आहे ती म्हणजे आमलकी किंवा आवळा डोंगरी आवळा ज्याला म्हणतो च्यवन तो ह्या आवळा आहे तर या पानांचं चूर्ण जे आहे ते जर पोटात तुम्ही घेतलं तर ह्या आजारामध्ये जो ग्वाल बॅडस्टून उत्पन्न होतो तो नष्ट करण्यासाठी सुद्धा ही वनस्पती उपयोगी पडते तर त्रिफळा चूर्ण ह्याच्यापासून जे बनवतात तेही तुम्ही ह्याच पद्धतीने वापरू शकता आणखीन एक वनस्पती इथं दाखवणं खूप इष्ट आहे आणि ती म्हणजे वंश किंवा बांबू लोचन नावाचा जो पदार्थ मिळतो याच्या बांबूच्या आतमध्ये असतो तो त्याचं चूर्ण हे सितोबलादि चूर्णामध्ये सुद्धा घातलेलं आहे ते जर तुम्ही पोटात घेतलं गेलं तर मेदापासून अस्थिधातू चांगला तयार लागतो आणि इरेडे ह्या आधारामध्ये मेटॉलिक डिसऑर्डरमध्ये उत्पन्न होणारा नंतर हाडांचा जो ऑस्टिओपोरोसिस ऑस्ट्रिओपनीय आहे तो उत्तम पद्धतीने करेक्ट केला जातो तर अशा ह्या काही वनस्पती आहेत की ज्या तुम्ही या मेटॉलिक डिसऑर्डरसाठी जवळच्या वैद्याचा वापर करून तुमच्या शरीरामध्ये त्याचा वापर करू शकता नक्कीच सर तुम्ही सांगितलं की ह्या वनस्पती त्यापैकी कडुलिंब तर अगदी सगळीकडे उपलब्ध आहे आणि त्याचा दोन चमचे रस आपल्याला सकाळी मेटाबॉलिक सिंड्रोम आणि मनोवृत्ती ह्याचा देखील काही संबंध खूप जवळचा संबंध असतो स्थूलपणा वाढायला लागला की स्ट्रेस टेन्शन एक्झायटी या लोकांची वाढायला लागते आणि म्हणून काही आता मी योगोपचार सांगितले हो। त्याच्यामध्ये ओंकार करणं आणि अनुलोम विलोम प्राणायाम जो आहे ना तो खूप उत्तम उपयोगी पडतो जे आळशी लोक आहेत ज्यांना चिडचिड फार होते आणि त्याच्याबरोबरही चिंता करणारे लोक आहेत ते आळशी जास्ती असतात बसून राहतात आणि हा आजार जो आहे तुमच्या शरीरामध्ये त्या वृत्तीमुळं अन्न पचनाचा वेग जो आहे तो कमी व्हायला हो लागतो आणि शरीरातील मांस आणि मेद जे आहे ते जास्ती साचायला लागतं तर अशा लोकांनी पंचकर्मही करायला पाहिजे कारण शरीरामध्ये मन आहे शरीर बदल की मनोवृत्ती जी आहे ती बदलते अन्नमूर्ती करा ना असं म्हटलेलं आहे तर तुम्ही कोणता अन्न खाताय ते सातवी जर खायला लागलात आणि तुमच्या शरीरातला मेद कमी करणारं अन्न जर तुम्ही जवळच्या वैद्याकडनं जर निवडून घेतलं तर त्याचा परिणाम तुमच्या मनोवृत्तीवरती येणार आहे म्हणजे जे लोक पळतायत त्यांना था चालावं वाटतं चालतायत त्यांना बसावं वाटतं आणि बसतात त्यांना झोपा वाटतं की समजायचं की मेटॉलिक डिसऑर्डर जी आहे त्यांच्या शरीरात यायला लागलेली आहे नक्कीच सर खरं तर मेटाबॉलिक डिसऑर्डर किंवा मेटाबॉलिक सिंड्रोम हा जो आजार आहे तो मला वाटतं की अगदी आजच्या युगाचा आजार आहे असं म्हटलं तरी हरकत नाही या विषयावर आपण अतिशय महत्त्वाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे आम्हाला उपाययोजना सांगितलेल्या आहेत त्याबद्दल अगदी मनापासून आपल्याला धन्यवाद देते धन्यवाद आपण आणखीही वेगवेगळे आजार आहेत किंवा आरोग्यासंबंधी ज्या समस्या आहेत त्याबद्दल बोलणार आहोत ह्या कार्यक्रमात बघत रहा आरोग्याचा पासवर्ड